हॅलो फ्रेंड, पुन्हा एकदा स्वागतम सर्वांचं आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये. सो गाईज, आपली जी आजची रेसिपी करणार आहोत ती करणार आहोत चिकन नगेट्स. तुम्ही सर्वांनी चिकन नगेट्स नक्कीच खाल्ल्या असतील, शॉपमध्ये जाऊन किंवा रेस्टॉरंट जाऊन तुम्ही नक्कीच खाल्ल्या असेल. पण आपण आज घरी करणार आहोत चिकन नगेट्स, ते पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. तर बघूया आपल्या रेसिपीची एक झलक इझाली रेसिपी कशी आहे ते. तर ही होती आपल्याची रेसिपी चिकन नगेट्स. तर बघूया साहित्य कशी होती की आपलं जाऊ किचन बघायला. हॅलो फ्रेंड, पुन्हा एकदा स्वागत आमच्या सर्वांचं आमच्या किचनमध्ये. सो गाईज, आपली जी आजची रेसिपी करणार आहोत ते करणार आहोत चिकन नगेट्स. तर बघूया साहित्य काय काय ते. तुम्ही बघू शकता बाउलमध्ये आम्ही चिकन घेतलेलं आहे. तर बेसिकली हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो. तर आम्ही ब्रेड घेतलेलं आहे, ब्रेडच्या स्लाईस घेतलेलं आहे, जसे कॉर्नर आहे ते मी कट करून घेतलेलं आहेत. 2 अंडी घेतलेली आहेत, ब्रेड क्रम्स घेतलेलं आहेत, हळद घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, सोया सॉस घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेलं आहे. आपलं सर्व साहित्य आहे चिकन नगेट्ससाठी. तर बघू आपली कृती कसं लावूया कृतीकडे. तर गाईज, तुम्ही बघू शकता मी कृती सुरू करतो आहे. तर आपण ब्रेड घेतलेला आहे, तर आपण ब्रेडचे जे स्लाईस घेतले आहेत ते आपण कट करून घेतो आता. ते आपण जे आपण मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यात टाकलेलं आहे. तर आपण काहीसे अशा प्रकारे आपण जे बारीक पीस करून घेतले आहेत ब्रेडचे. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपण जो ब्रेड घेतलेला आहे त्याचा बारीक गोळा करून घेतलेला आहे, एकदम बारीक असा. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो. तर गाईस, तुम्ही बघू शकता मी सेम भांडं घेतलं आहे मिक्सरचं, आणि त्याच्यामध्ये आपण जे चिकन घेतलेलं बोनलेस चिकन ते वरून ॲड करतो त्याच्यामध्ये. तर आपण हे बारीक करून घेणार आहोत आपलं चिकन मिक्सरमधून. आपण हे फिरवून घेऊ मिक्सरला. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपण जे चिकन घेतलं होतं ते मग मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मीडियम साईजमध्ये. आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर गाईस, तुम्ही बघू शकता आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकन घेतलेलं आहे, आम्ही मगाशी जे ब्रेड क्रम्स घेतलेले ब्रेडचा भुगा करून घेतलेला तो घेतलेला आहे. आपण हे मिक्स करून घेणार आहोत दोन्ही एकत्र. आपण परत हे फिरवून घेऊया. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपण ब्रेड आणि चिकन हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बारीक. तर अशा प्रकारचं झालेलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपण वरून अद्रक लसूण पेस्ट टाकतो वरून 1 चम्मच, लाल तिखट टाकतो आम्ही 1 चम्मच, हळद घेतलेली आम्ही 1 चम्मच ती टाकलेली आहे वरून. तर आम्ही हा सोया सॉस घेतलेला आहे तो टाकलेला आहे. आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आता तर गाईस, तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे मिक्स करून झालेलं आहे. तर आपण वरून थोडं मीठ ॲड करणार आहे चवीनुसार. तर आपण परत एकदा मळून घेऊया नीट. तर आपण हे मिक्स करून घेतो तुम्ही बघू शकता. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे पूर्णपणे मळून झालेलं आहे. आपण मळून घेतलेलं आहे पूर्णपणे नीटपणे. आणि साईडला तुम्ही बघू शकता आम्ही एक पेपर घेतला आहे, प्लास्टिक पेपर. त्याच्यावर थोडं तेल लावून घेतलेलं आहे पेपरला आम्ही. आपलं जे मिश्रण आहे आपण ते घेतलेलं आहे याच्यावरती. आपण ते पसरून घेऊया आता. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं त्याच्यात आपण वड्या करून घेऊया. आपण सेम साईजमध्ये त्याच्या वड्या करून घेतो आता. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण घेतलेलं आपण त्याच्या वड्या करून घेतलेल्या आहेत. तर सेम प्रकारे बाकीच्या पिठाच्या वड्या करून घेऊया ह्या. तर गाईस, तुम्ही बघू शकता
आम्ही साईडला अंडं घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे। तर आता मग तिन्ही मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपण हे मिक्स करून घेतोय। आता आपण अंडं घेतलेलं आहे पहिलं, पण दूध टाकतो थोडंसं वरून, तर मीठ टाकतोय चवीनुसार। आपण हे फेटून घेऊया। आता आपलं मिश्रण झालेलं आहे, आपण ते साईडला ठेवूया। आता तर गाईस तुम्ही बघू शकता, पण आता आपलं सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर आपण जे वड्या घेतल्या करून त्या घेतलेल्या आहेत, आपण मिश्रण करून घेतलेलं अंड्याचं ते घेतलेलं आहे, आणि ब्रेड स्क्रम घेतलेले आहेत। आपण गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे। तर आपण हे वड्या तळून घेऊया। आता तर आपण ती वडी पहिलं अंड्यात आपण डिप करून घेतोय। त्यावर वरून आपण ब्रेड क्रम लावून घेतोय। आता आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत ह्या वड्या आपल्या। तर गाईस तुम्ही बघू शकता, आपल्या जे वड्या आहेत झालेल्या आहेत, म्हणजे आपले जे नगेट्स आहे झालेलं आहे। तर आपण ते फ्राय करून घेऊया आता पॅनमध्ये। तर गाईस तुम्ही बघू शकता, आपले जे रेसिपी आहे चिकन नगेट्स झालेले आहेत आपले फ्राय करून। तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो ते सर्व करण्यासाठी। तर गाईस तुम्ही बघू शकता, आपली जी रेसिपी आहे चिकन नगेट्स झालेली आहे। तो खूपच इझी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही रेसिपी घरी एकदा, आणि नक्कीच ट्राय करा, आणि नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली ती रेसिपी चिकन नगेट्स। तो होप सो गाईस तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। नक्की रेसिपी घरी जर तुम्ही ट्राय करून बघा, नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली ते। आणि जाण्या अगोदर एवढ्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर ह्याच काही रेसिपीसाठी आपल्या चॅनल विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटा आपण पुढच्या वेळेला नवीन काही रेसिपी, तो मस्त का स्वस्त राहा।